आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचं मध्ये स्वागत आज मी तुम्हाला माझ्या सगळ्यात आवडत्या विषयावर शिकवण देणार आहे आणि तो विषय आहे स्वतःच्या इच्छेनुसार राहण्याची मुक्ती आपलं व्यक्तिमत्व ही देवाकडून आपल्याला दिलेली अद्भुत अशी भेट आहे तर या शिकवणीचा आनंद लुटा जिचं शीर्षक आहे स्वतःवर प्रेम करा मला विश्वास आहे की येशूने आपल्यासाठी काय केलंय तर त्याने आपल्याला आपण राहण्यासाठी मुक्त केलंय इतरांसारखं होण्याच्या प्रयत्नात किती जणांनी त्रास सहन केलाय सांगा मला तुम्ही तुम्हाला वाटतं तुम्ही हवे तसे नाही आहात तुम्ही इतरांशी स्वतःची तुलना करत असता इतरांशी पैज लावत असता त्यांच्याकडे असणाऱ्या गोष्टींकडे किंवा ते ज्या चांगले त्याकडे पाहता आणि स्वतःकडे पाहता आणि मग तुम्हाला वाईट वाटतं कारण त्यात तुम्ही तितके चांगले नसता त्यांच्यासारखे तुम्ही नसता त्यांच्या देणग्या तुमच्याकडे नसतात त्यांच्याकडे असलेलं कौशल्य तुमच्यात नसतं त्यांना करता येतं ते तुम्हाला करता येत नाही पण बघा मी एरिक सारखा सेक्सोफोन वाजवू शकत नाही मी मिशेल सारखी गाऊ शकत नाही पण मी उपदेश देऊ शकते प्रत्येकात अशा गोष्टी असतात ज्या ते करू शकतात आणि प्रत्येकात अशा गोष्टी असतात ज्या ते करू शकत नाहीत आणि आपल्याला माहीत असायला हवं की आपल्याला काय चांगलं जमू शकेल आणि आपल्याला माहीत असायला हवं आपल्याला काय जमणार नाही आणि त्याचा आपल्याला त्रास होता कामा नये नक्कीच मी म्हटलं त्याचा आपण त्रास करून घेण्याचं कारण नाही मी म्हटलं त्याचा आपण त्रास करून घेण्याचं कारण नाही काही लोक इतरांपेक्षा जलद असतात काही मुलं पुस्तकांमधून शिकतात काही उदाहरणांनी जास्त शिकतात पण तुम्ही मुलांच्या तुलना करता कामा नाही तुला तिच्या बहिलीसारखी चांगले गुण का मिळत नाहीत ब्ला आमचा सगळ्यात धाकटा मुलगा आमच्या राज्यातल्या ऑफिसचा सीईओ आहे तर थोरला मुलगा एकंदरीत आंतरराष्ट्रीय गोष्टींचा आणि मला आनंद त्या दिवशी झाला जेव्हा तो शाळेतून बाहेर पडला त्याला मुळीच त्याला मुळीच शाळा आवडत नव्हती त्याला पुस्तकी ज्ञान आवडत नव्हतं आणि त्याला ता, हे सगळं मुळीच आवडत नव्हतं आणि मी विचार करायचं की हा मुलगा आयुष्यात काय करणारे कोणाच ठाऊ हो। कसं होईल या मुलाचं आणि आता आता बघा तो इथे आहे हे सगळं अद्भुत दान आणि कौशल्य त्याच्या आयुष्यात स्पष्ट झालंय म्हणजेच सत्य हे आहे की तुमचं मूल जर इतर मुलांसारखं नित्य नियमाने शिकत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तो आयुष्यात काहीच करू शकणार नाही तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवायला हवं आणि तुम्ही देवाच्या इच्छेनुसार जगायला सुरुवात करायला हवी बघा सैतान हा एक चोर आहे आणि त्याला तुमच्यापासून जे चोरायचंय ते आहे तुम्ही स्वत तो तुमच्यापासून तुम्हाला चोरू इच्छित आहे तुमच्याकडे तुम्हीच राहायचं स्वातंत्र्य असू नये असं त्याला वाटतं तुम्ही तुमचाच आनंद लुटू नये असंही त्याला वाटतं बहुतेक लोकांना ते स्वतःच आवडत नसतात ते स्वतःवर प्रेम करत नसतात माझ्याही आयुष्यात असं काय होतं जेव्हा मला माझं व्यक्तिमत्व आवडत नव्हतं माझा आवाज आवडत नव्हता अमुक आवडत नव्हतं तमुक आवडत नव्हतं मला काहीच आवडत नव्हतं शेवटी माझ्या लक्षात आलं जे आहे ते आहे तुमच्यात जे आहे किंवा तुमच्यात जे नाही आजची रात्रही हे सत्य मान्य करण्यासाठी उत्तम आहे कारण तुम्ही जे आहात ते आहात बस इतकंच बघा लक्षात घ्या मी जी आहे ती मी आहे आणि परमेश्वराच्या कृपेने मी जी आहे ती आहे आणि मी इतकंच करू शकते तुम्ही ज्या यावर विश्वास ठेवता तुम्ही जणू त्या लोकांचं काय जे तुमच्या बाबतीत समाधानी नसतात काही लोक तर कुणाच्याच बाबतीत समाधानी नसतात आणि तुम्ही काहीही केलं तरी तुम्ही त्यांच्या सोयीसाठी आयुष्यभर तडजोड करत राहिला तरी ते तुमच्या बाबतीत समाधानी होत नाहीत म्हणूनच आज इथे जे उपस्थित आहेत आणि जे व्हीवरून पाहत आहेत त्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते अशा कुणाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न थांबवा ज्यांनी अगोदरच ठरवले ते सुखी होणार नाहीत आनंद उपभोगायला शिका जेव्हा तुम्ही स्वतः आनंद उपभोगता तुमच्या जीवनाचाही आनंद उपभोगता जेव्हा तुम्ही स्वतः आनंद उपभोगता तुम्ही इतरांचाही आनंद उपभोगता स्वतःवर अति टीका करू नका तुमच्या लक्षात येईल तुम्ही इतरांवरही टीका करत नाही आहात आपल्या सगळ्यांनाच काही देणग्या मिळतात आपल्यात काही कमतरता असतात काही उणीवा असतात आपण सगळेच काही गोष्टी करू शकतो काही करू शकत नाही आपण सगळेच चुका करतो आपल्याला हे म्हणायला भीती वाटायला नको हो माझ्याकडून चूक झाली देवाचं कसं ऐकावं हे शिकत असताना आपण सगळे चुकत असतो आपण म्हणायला हवा मला वाटलं मी देवाचं ऐकलं पण तसं झालं नाही आणि म्हणूनच मी देवाला गमावलं जे आहे ते आहे जे आहे तसंच त्याला म्हणा देवाची आणि माझी चुकामुक झाली मी देवाचं ऐकू शकले नाही मला वाटलं मी देवाची वाणी ऐकली पण तसं झालं नाही मी खरोखर मूर्खपणा केला मला क्षमा करा निदान मी शिकले की मी असं पुन्हा करता कामा नये आपण एकच चूक उगाळत बसता कामा नये ज्यामुळे आपल्यावर सतत इतरांसारखं होण्याचा तणाव पडत राहतो जे स्वतः परिपूर्ण नसतानाही आपल्याला परिपूर्ण वाटत असतात <laughs> माझं ऐकलं का तुम्ही परिपूर्ण वाटणाऱ्या पण पर खरोखर नसणाऱ्या लोकांसारखं होण्यासाठी आपण स्वतःला ताणू नये पुष्कळांच्या समस्या या तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त असतात ते त्या लपवण्यात पटाईत असतात लोक चर्च मध्ये कसे बघतात याची मला परवा नाही लोक बंद दरवाजा मागे काय करतात याचीही परवा नाही बघा प्रत्येकाचा एक चर्चचा चेहरा असतो प्रेभेची स्थिती असशू आ मेन आमेन, आमेन 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 सिस्टर आम आम्ही तुला स्तुती यज्ञ अर्पण करतो तुझ्या मंदिरात इच्छेनुसार होत नाही तेव्हा तुम्ही कसे तुमचं एक मूल जेव्हा जेवणाच्या टेबलवर दूध सांडवत आणि ते सगळीकडे पसरत तेव्हा आणि सगळी भांडी सगळ्या डिश खराब होतात आणि टेबल वरून ते खाली जायच्या आत तुम्हाला साफ करायचं असतं फटीत जायच्या आधीच नाही का कारण एकदा का ते फटीत गेलं की सगळंच बिघडत कारण त्या फटीत आधीची न स्वच्छ केलेली घाणही असतेच नाही का आणि मग जेव्हा दूध चाणत ते दूध नासू लागतं आणि मला आठवत आहे माझा माझा एक मुलगा रोज काही ना काही सांडायचा आणि बघा मी चर्चची सेविका होते माझ्या घरात बायबल स्टडी व्हायचा आणि तासाभरासाठी मी सामर्थ्य पूर्ण शिवायचे आणि मी अशुद्ध आत्म्यांना धमकवायचे ब्ला, ब्ला, ब्ला। काय करायला हे मी सगळ्यांना सांगत फिरायचे पण जर माझ्याच मुलाने दूध सांडला तर मी चवता यायचे काय चाललंय हे रोज हाच तमाशा असतो माझी इच्छा आहे निदान एक तरी रात्र अशी असावी आपण शांतपणे समाधानाने लक्षात येते का आणि मुलांचं चालूच आहे आणि डेव मात्र आणि आता मी किचन मध्ये धावत जाते आणि स्वच्छ करण्यासाठी कापड घेऊन येते आणि मग ते स्वच्छ करण्याच्या रागात मीच काहीतरी सांडवते मी आता खरोखरच संतापले एकदा तर ते दूध सांडलं आणि त्या फटीतून टेबलाच्या पायावरून व्हायला लागलं ज्यामुळे ते स्वच्छ करण्यासाठी मला टेबला खाली जावं लागलं तेवढ्यात माझ्या एका मुलाने माझ्या डोक्यात लाथ मारली आणि मी अगदी कुणाला हे ओळखीच वाटतय का सांगा पण एक सांगू का पवित्र आत्मा माझ्याशी टेबल त्या टेबलखाली बोलला देवानी तुमच्याशी बोलण्यासाठी तुम्ही केवळ चर्चमध्ये असता का तुम्ही असाल तिथे तो तुमच्याशी बोलू पाहतो तो म्हणाला एक सांगू का जॉईस तू कितीही चिडली तरी ते दूध त्या फटीवरून पुन्हा टेबलवर जाऊन ग्लासात भरलं जाणार नाही त्यापेक्षा तो डोकं शांत ठेवायला शी तेच अधिक बरं आहे तो काय म्हणत होता सांगू का जे आहे ते आहेच त्याचा सामना कर आपण नेहमीच असं काही करू पाहतो जणू काही ते नाहीच आहे आणि याचा काहीच फायदा होत नाही काही गोष्टींमुळे तर आपण फक्त अस्वस्थ होतो आपण शांत राहायला हवं आमीन तुमचा विश्वास बसणार नाही पण अशा कितीतरी गोष्टी घडतात इथे सभेला येण्याआधी किंवा सभेनंतर अगदी मी सभेला येण्याआधी जणू काही तो सैतानाचा रचलेला कट असतो की मी माझी शांती गमवावी आज जेव्हा मी हे घातलं तेव्हा कॉलरला इस्त्री बरोबर झाली नव्हती आणि मग ते असं वाकडं तिकडे झालं मी मी इस्त्री करायला गेले आणि एक सांगू का ती इस्त्रीच खाली पडली आणि मग साडेसहा वाजून गेले होते मी तिथून निघायला हवं होतं आणि आम्ही आम्ही नेहमीच आमची इस्त्री बरोबर ठेवतो म्हणून मग मी धावत हॉटेलची इस्त्री आणली सगळं सुरळीत केलं आणि मला मला या इस्त्रीचं काही समजत नाही त्यात पाणी ओतल्यावर ते पाणी पुन्हा तुमच्या कपड्यांवर येतं आणि मग मग मला काही कळलंच नाही असं वाटलं की नक्की काय चुकतंय बघा आपण इस्त्रीत पाणी भरतो आणि त्याची वाफ बाहेर पडायला हवी पण ती येते का नाही तुम्ही तुमची इस्त्री तुमच्या कपड्यांवर टेकावत आणि होतं काय तर कपडे ओले चिंब भिजतात <laughs> आणि मग असं झालं की मी इतकी इतकी चिडायचं ना काय सांगू तुम्हाला आ, 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 आ! आणि मग मी महिन्यातून तीन वेळा डॉक्टरकडे जायचं काय होतंय मला कळत नाहीये डॉक्टर मला अस्वस्थ वाटतंय मला मदत करा मला काय होतंय मलाच कळत नाही डॉक्टर म्हणायचं तणावामुळे होत आहे मी म्हणायचे तणाव म्हणून तुम्ही मला तणावे असं सांगून माझा तणाव वाढवताय मी आहे <laughs> <laughs> किती जणांना हे ओळखीचं वाटतंय तुम्ही डॉक्टरांकडे जाता ते तुम्हाला सांगतात तुम्ही तणावात आहात तुम्ही चिडता कारण त्यांना तुमच्यात काही रोग आढळतच नाही बघा मी माझ्या आयुष्यातून जितका तणाव कमी केला तितकी सुखी झाले तितक्याच डॉक्टरांकडच्या माझ्या फेऱ्या कमी झाल्या मला बरं वाटलं कमी औषधं घ्यावी लागली मला म्हणजेच डॉक्टरांचं बरोबर होत पण मला ते कळलं नाही मी ते ऐकूच शकले नाही अमेन म्हणूनच लोक चर्चमध्ये कसे बघतात याने फरक पडत नाही कारण मीही चर्चमध्ये पवित्र वागून झालंय मीही इतर कुणासारखा आमिन म्हणू शकते पण बंद दरवाजा मागे जे असत ते खरं असतं तुम्ही या सगळ्यांकडे पाहून त्यांना परिपूर्ण समजू शकता पण तुम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या घरात राहत नाही म्हणून तुम्ही उगाच गृहित धरू नये केवळ ते योग्य गोष्टी किंवा अचूक शास्त्रातले संदर्भ देतात म्हणून तुम्ही देवासमोर जगायला हवं आणि इतरांची काळजी करणं थांबवायला हवं तुम्ही स्वतःची तुलना इतरांसोबत करता कामा नाही तुम्ही आणि मी परमेश्वरासमोर योग्य वागणूक ठेवायला हवी हॅले लुया पहिले शमुवेल अध्याय सतरा वचन सदोतीस पाहूया पहिले शमुवेल अध्याय सतरा वचन सदोतीस बघा देवाने आपल्या प्रत्येकाला राजा होण्यासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे किंवा रीतीने अभिषिक्त केलंय बायबल म्हणता आपण आपल्या परमेश्वरासाठी राजे आणि याजक याजक आहोत आपण प्रत्येक जण राजा होण्यासाठी अभिषिक्त आहोत म्हणजे काय म्हणजे ज्या कुठल्या क्षेत्रात देवाने तुमची नेमणूक आहे तुम्ही अधिकारात वाटचाल करायला हवी आणि ती गोष्ट देवाच्या गौरवास्तव पूर्णपणे मनापासून करायला हवी राजा होण्यापासून आपण कधीही अपात्र ठरता कामा नये तुम्ही ते राज्य कधी गमावता कामा नये जे परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो कारण कारण तुम्ही इतर का होण्यात इतके व्यस्त असता की देव देव शेवटी म्हणतो की मी मी तुझा वापर करू पाहतोय पण तुला जर तूच आवडत नाहीस तर मला दुसऱ्या कुणाला तरी शोधावंच लागेल पहिले शमुवेल अध्याय सतरा सदोतीस दावीद म्हणाला ज्या प्रभूने मला सिंहाच्या आणि अस्वलाच्या पंजातून सोडविले तोच मला या पलिष्ट हातातून सोडविल आणि शौल दाविदाला म्हणाला जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो आता दावीद हा तरुण होता जो मेंढपाळ होता तेव्हा त्यांनी देवासोबत बराच वेळ घालवला होता त्याचा विश्वासही दांडगा होता गल्ल्यात हा महाकाय इस्रायली लोकांच्या विरोधात येत होता पण स्वतःला बलाढ्य आणि शूर म्हणवणारे कोणतेही शिपाई त्याचा सामना करण्यासाठी तयार नव्हते आणि त्यांच्या तुलनेत दावीत अगदीच चिमुकला दिसला असता कधी कधी आयुष्यातही असंच असतं लोकांच्या तुलनेत आपण कदाचित काहीच दिसत नसू पण खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा योग्य वेळी योग्य ते करायला तयार असणारा कुणी हवा असतो तर एका बाजूला हे सगळे शूरवीर सैनिक आहेत जे मोठमोठ्या गप्पा मारतायत ब्ला 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 पण कोणीच काही करत नाहीये आणि एकीकडे एक 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 छोटासा दावीत जो मेंढरांची राखण करतोय आणि येशूवर प्रेम करत आणि गाणी लिहित स्तोत्रे गात आणि तो म्हणतोय की मी मी त्याला नक्कीच हरवू शकतो सगळे म्हणत होते नाही तुला जमणार नाही पण त्याला जमेल अशी त्याला खात्री होती ते म्हणतच राहिले तुला जमणार नाही तो म्हणाला माझ्या विरोधात जो सिंह आला त्याचा काय मी त्याचा पराभव हो केला माझ्या विरोधात जे अस्वल आलं त्याचा काय मी त्याचाही पराभव हो केला आता तो शौलाच्या समोर त्या महाकायाच्या विरोधात जाण्याच्या परवानगीसाठी उभाय आहे शेवटी शौल त्याला परवानगी देत असं म्हणतो जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो पण वचन अडतीस म्हणतं शौलाने आपला पेहराव दाविदाला लेवविला त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला आणि त्याच्या अंगात चिलखत चढवलं दावीत आपली तरवार आपल्या चिलखतावरून बांधून चालून पाहू लागला कारण त्याला यापूर्वी त्याचा सराव नव्हता आणि दावीद शौलाला म्हणाला ही लेऊन माझ्याने चालवत नाही कारण मला याचा सराव नाही म्हणून दाविदाने ती उतरून ठेविली कधी कधी लोक तुम्हाला काही करण्याचा प्रयत्नच करू देत नाहीत केवळ जर तुम्ही त्यांच्या इच्छेनुसार करत असाल शौल शेवटी म्हणाला मी तुला जाण्यास परवानगी देतो पण तू माझं चिलखत घालायला हवं तू माझ्या इच्छेनुसार वागायला हवं दावीत म्हणाला की मला जमत नाही त्यासाठी मी अभिषिक्त नाही पण बघा परमेश्वर एका व्यक्तीला ज्यासाठी अभिषिक्त करेल त्याचसाठी दुसऱ्या व्यक्तीला करेल असं नाही म्हणून तुम्ही स्वतःसारखं असायला हवं हा आपण इतरांसारखा करण्याचा मुद्दा नाही हा शैलीचा किंवा प्रकाराचा किंवा सिद्धांताचा मुद्दा नाही तर हा मुद्दा आहे देव कुणासोबत आहे कुणासोबत नाही तो कुणाला अभिषिक्त करतो किंवा कुणाला नाही आपल्यासोबत होणारी वाईट गोष्ट हीच असू शकते की आपण देवाचा अभिषेक गमावतो आणि भूतकाळ बनतो दाविदाचा देवावर विश्वास होता शौलाच्या चिलखतावर विश्वास नव्हता शौलाने असं म्हणायला सुरुवात केली परमेश्वर तुझ्यासोबत असो पण केवळ देवासोबत तो यशस्वी होईल असं त्याला वाटलं नाही आणि म्हणून तो त्याला सूचना देत म्हणाला तुला माझ्यासारखं करायला हवं माझं चिलखत घालावं लागेल दाविद म्हणाला नाही मला ते जमणार नाही महाकायांना मारण्याची दाविदाची पद्धत गमतीशीर होती वचन चाळीस मग त्याने आपली काठी घेतली आणि ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे वेचून घेतले या मुलाच्या मूर्खपणाची कल्पना करू शकाल तुम्ही चिलखत नाही शस्त्र नाही सगळीकडे वावरतोय पाण्याचा शोध घेतोय पाच गुळगुळीत गोट्या काढतोय आणि आपल्या बटव्यात ठेवतोय आणि त्याच्या हाती गोफण लागते आणि तो त्या पलिष्ट्यांच्या दिशेत जाऊ लागतो तिकडे तो पलिष्टेही दाविदाच्या जवळ आला त्याचा शस्त्रवाह त्याच्या पुढे चालत होता आणि मग हे पुढे असं चालू राहत पण मी तुम्हाला एक सांगू का बायबल म्हणतात दावीद त्या युद्धरेषेपर्यंत धावत केला कधी कधी आपण पराकोटीचा विचार करतो एक सांगू देव आपल्याला विश्वास पुरवू पाहतो पण आपण त्याचा विचार करत नाही दावित्या महाकायासमोर उभं राहून असं म्हणाला नाही परमेश्वर मी हे काय केलं परमेश्वर त्याच्यासोबत आहे त्याला माहीत होतं म्हणून तो पुढे गेला आणि तो आपल्या मुखात देववचन घेऊन गेला आणि तो हे म्हणाला जेव्हा दावित म्हणाला तू तलवार भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चढवून आला आहेस पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तु तुच्छ तु लेखिले आहे त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल मी तुझा वध करीन आणि तुझे शिर धडापासून वेगळे करीन मी आज पलिष्टी सैन्यांची प्रेते आकाशातील पक्षांना व वन वनपशूंना देईन तेव्हा इस्रायलांमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीत होईल मी काय म्हणू पाहते ते तुम्ही समजून घ्या तुम्ही काय करू शकत नाही किंवा तुमच्याकडे काय नाही याचा खरोखर याच्याशी संबंध नाही आपल्या आयुष्यात एकाच गोष्टीचा संबंध आहे आहे तो म्हणजे देव देव की नाही मी काल जेव्हा टीव्हीवरचा इंटरव्ह्यू ऐकला आता बघा हे नीट ऐका मी ते बसून असं ऐकलं जणू मी एका दानात एका देणगीत कार्यरत होते अगदी जणू ते मला काय विचारतील याची मला परवा नव्हती मला काहीच माहीत नव्हतं मी तिथे अगदी सहज बसून राहिले आणि तुम्हाला वाटलं असेल की मला जणू याची बरीच सवय आहे पण एक सांगू का मी किती साधी आणि सामान्य आहे हे तुम्हाला माहीत नाही मी किती साधी आणि सामान्य आहे याचा विचार केला की मला भीती वाटते खरंच मला काय करता येत नाही याचा जर मी आढावा घेतला तर अरे रे इथे वर चढण्यासाठी मला पुष्कळ औषधं घ्यावी लागतील कुणीतरी मला विचारलं तुम्हाला भीती वाटत नाही का इतके लोक बघून भीती वाटत नाही का मी म्हणते की मी याचा विचारच करत नाही मी सरळ जाते तोंड उघडते आणि म्हणते की देवा तू मला मदत तरी करशील ना तर माझी फजिती करशील पण बघ मी तुझ्या नावाने काम करते म्हणून तू मला मदत कर नाही तर आपल्या दोघांची फजिती होईल आपण असा विचार करणं थांबवायला हवं कारण आपल्या पक्षातही काही गोष्टी आहेत आणि आपल्या पक्षात अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे देव आपला उपयोग करून घेतो माझ्याकडे शिक्षण नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये मला मदतीसाठीही कोणी नाहीये पण पण तुमच्यासोबत देव आहे तुमची खरी गरज तीच आहे देवाने यहोशवाला बोलावलं तो त्याला काय म्हणाला यहोशवा हा मोशेची जागा घेणार होता आणि ही ही भीतीदायक बाब होती कारण मोशे हा मुख्य होता देवाने म्हटले मोशे मेलाय आता त्याने ज्याची सुरुवात केली ते तू संपवावं अशी माझी इच्छा आहे देव यहोशवाला आणखी काय म्हणाला सांगू का तो असं म्हणाला नाही की तू जा आणि अगदी मोशे सारखेच सगळे काम कर तो त्याला असं म्हणाला नाही तो म्हणाला मी जसा मोशे सोबत होतो तसाच मी तुझ्या सोबतही राहीनच चला आता हे कोणीतरी समजून घ्यायला हवं पण मला भीती वाटते कारण मी पूर्वी कधी असं केलं नाही पण तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही कराल त्याची तालीम तुम्हाला मिळेलच परमेश्वराच्या हिशोबात हे असं चालत नाही याला विश्वासाने पाऊल उचलणं असं म्हणतात यालाच बोटीतून बाहेर पडणं असं म्हणतात पेत्र तोंडाळ होता आणि म्हणून तो त्यामुळे फसायचा आणि काही ना काही मूर्खपणाच्या गोष्टी करायचा ज्यामध्ये येशूला गरजेच्या वेळी नाकारण्याचाही समावेश होताच पण तरीही येशूला पेत्र आवडत होता त्याने त्याचा वापर केला तो एक महान प्रेषित झाला पण जरी पेत्र गोंधळात होता तरीही तो त्या बोटी बाहेर तयार होता। हीच एक चांगली गोष्ट होती मला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचंय की इतरांशी स्वतःची तुलना करणं तुम्ही थांबवायला हवं आणि असा निश्चय करा की तुम्ही तीच व्यक्ती बनाल जी होण्यासाठी देवाने तुम्हाला निर्माण केलेलं आहे आज हा कार्यक्रम पाहणाऱ्या काहींसाठी हे विश्वासाचं पाऊल असेल कारण तुम्ही तुमचं बरंचसं आयुष्य इतरांशी तुलना करतच घालवलं असेल ते होण्याच्या प्रयत्नात जे तुम्ही होऊच शकत नाही बघा इतर कुणासारखं तरी होण्यात देव तुम्हाला मदत करणार नाही त्याने तुम्हाला जसं घडवलं तसेच तुम्ही त्याला आवडता साहजिकच आपल्याला आपल्या जीवनात बदल हवे असतात आपल्याला सुधारण्याची गरज असतेच पण ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असतं तिथे पोहोचेपर्यंत प्रवासाच्या ठिकाणी आपण आनंद लुटायला हवा